नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य या ठिकाणी पन्नास प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचं चा चालू घडामोडीचं चा पीडीएफ सर्व पेपर नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे, पे करून तुम्ही सर्व पीडीएफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर सर्व पीडीएफ दिल्या जातील विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार पासून ते आतापर्यंत पोलीस सर्व प्रश्न टाकलेले आहेत पीडीएफ सर्वांनी एकदा घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील मध्यवर्ती वस्तू संग्रहालय हे नागपूर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या विद्यापीठाची स्थापना सन एकोणीसशे बहात्तर या वर्षी या विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल को प्रकल्प तो प्रकल साथा बा, साथा बा, आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा महाराष्ट्रामध्ये गवत संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गवत संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यामध्ये गवत संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील पालघर या ठिकाणी गवत संशोधन केंद्र आहे बघा ऑप्शन क्रमांक पाचवा बघा दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा पुढीलपैकी कोणती दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती मृदा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा म्हणजे रेगुर मृदा या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा भारताला सर्वात जास्त सीमा लागून असलेला देश पुढीलपैकी कोणता देश भारताला सर्वात जास्त सीमा लागून असलेला देश पुढीलपैकी कोणता देश आहे बघा विद्यार्थी भारताला सर्वात जास्त सीमा लागून असलेला देश म्हणजेच बांगलादेश या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा भारतीय राष्ट्रध्वज लांबी आणि रुंदी यांचं प्रमाण पुढील पैकी बघा किती आहे भारतीय राष्ट्रध्वज यांच्या लांबी आणि रुंदी यांचं प्रमाण खालीलपैकी किती आहे बघा विद्यार्थी या ठिकाणी बघा काय विचारले लांबी आणि रुंदी विचारले बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील तिनास दोन या ठिकाणी आपले प्रमाण राहील प्रश्न क्रमांक बघा द प्रॉब्लेम ऑफ हा महत्वपूर्ण कोणी लिहिलेला ग्रंथ आहे द प्रॉब्लेम ऑफ ग्रंथलेूपी हा महत्वपूर्ण ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे तर हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ लिहिलेला ग्र ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नव्वा बघा पोलीस पाटलांची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते पोलीस पाटलांची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस पाटलांची नियुक्ती ही महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन सन क्रमांक ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक कोणता गव्हर्नर जनरलने दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा केली होती व खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालचाही केली होती बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लॉर्ड डलहौसी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरा बघा इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी ना कोणाचं आहे बघा इंडियन ओपिनियन तर इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र महात्मा गांधीजी यांचं ते वर्तमानपत्र आहे प्रश्न क्रमांक बारावा बघा महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा नारा खालीलपैकी कोणत्या वर्षी दिला होता महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा नारा कोणत्या वर्षी दिला होता बघा महात्मा गांधीजी यांनी भारत छोडोसा नारा सन एकोणीशे बेचाळीस वर्षी या वर्षी दिलेला तो नारा आहे क्रमांक पुढचा बघा सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह केला होता सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह केला होता बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील सरदार वल्लभभाई पटेल यांनी बाडोली सत्याग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक चौदावा बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये खालीलपैकी कोण सेनापती होते बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती खालीलपैकी कोण होते बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील हंबीरराव मोहिते हे सेनापती होते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा डायलिसिस ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारामध्ये प्रामुख्याने वापरतात डायलिसिस ही उपचार पद्धती बघा विद्यार्थी मी डायलिसिस ही उपचार पद्धती मूत्रपिंडाचे विकार यावर प्रामुख्याने वापरतात प्रश्न क्रमांक सोळा वा बघा मानवी डोळ्याचे आरोग्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे खूप जास्त महत्व आहे मानवी डोळ्यासाठी खालीलपैकी महत्वाचे असते बघा डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणते असते डोळ्यांच्या आरोग्यासाठी अ जीवनसत्व हे खूप जास्त महत्वाचं जीवनसत्व असते पुढचा प्रश्न बघा कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात कच्ची फळे पिकवण्यासाठी पुढील कोणता गॅस वापरतात बघा विद्यार्थी मित्रो कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीन हा गॅस प्रामुख्याने वापरतात पुढचा प्रश्न बघा फेसबुकचा जनक खालील असे खालीलपैकी कोणास म्हणतात फेसबुकचा जनक असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात फेसबुकचे जनक तर मार्क झुकेरबर्ग यांना फेसबुकचे जनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणीस बघा जागतिक कर्करोग दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला जागतिक कर्करोग दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो विद्यार्थी मित्र हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे जागतिक कर्करोग दिन तर चार फेब्रुवारी या दिवशी जागतिक कर्करोग दिवस असतो प्रश्न क्रमांक वीस बघा आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण खालीलपैकी काय म्हणतो आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण पुढीलपैकी त्यांना काय म्हणतो बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या तोंडा वाटे निघणाऱ्या मूळ ध्वनीना आपण वर्ण असे म्हणतो बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकेवीस बघा द्विगुणित हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे बघा द्विगुणित हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे द्विगुणित बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील द्विगुण इथे संख्यावाचक विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा राम सतत गावी जात असे हे वाक्य पुढील व्यक्ती कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा राम सतत गावी जात असे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा राम सतत गावी जात असे हे वाक्य रीती भूतकाळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा कर्तरी प्रयोगामध्ये करता खालीलपैकी कोणत्या विभक्तीमध्ये असो कर्तरी प्रयोगामध्ये करता हा नेहमी खालीलपैकी कोणत्या विभक्ती विभक्तीमध्ये असतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं कर्तरी प्रयोगामध्ये करता जो असतो तर तो खालीलपैकी कोणत्या विभक्तीमध्ये असतो बघा पुढचा प्रश्न बघा राम लक्ष्मण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे बघा राम लक्ष्मण या ठिकाणी शब्द आहे तर हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे राम लक्ष्मण तर अवयभाव समास या प्रकारच्या समासाचं ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा खालीलपैकी कोणता दिवस हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे बघा राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो विद्यार्थी मित्रांनो हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षे परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे बघा राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा असतो तर पंचवीस जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस असतो प्रश्न क्रमांक सव्वीस बघा एन आय ए या ठिकाणी बघा या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे बघा एन आय ए या ठिकाणी बघा शब्द आहे योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे एन आय तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य फुल फॉर्म असेल क्रमांक पुढचा बघा प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू उत्सर्जित होतो प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी पुढील पैकी कोणता वायू हा उत्सर्जित होत असतो बघा विद्यार्थी व प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी ऑक्सिजन हा वायू प्रामुख्याने उत्सर्जित होत असतो पुढचा प्रश्न बघा कोकणचे गांधे गांधी असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात कोकणचे गांधे गांधी असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात कोकणचे गांधी बघा विद्यार्थी मित्रांनो कोकणचे गांधी असे पटवर्धन यांना कोकणचे गांधी असे म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा तीन हजार एक ते चार हजार पाचशे लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते बघा तीन हजार एक ते चार हजार पाचशे लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील एकूण अकरा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील अकरा सदस्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा नाल सरोवर पक्षी अभयारण्य पुढीलपैकी वडीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे हा पण प्रश्न परीक्षेला विचारलेलाच प्रश्न आहे बघा नाल सरोवर पक्षी अभयारण्य तर नाल सरोवर पक्षी अभयारण्य हे गुजरात या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा युरियामध्ये खालीलपैकी किती टक्के नत्राचं प्रमाण असते युरियामध्ये किती टक्के नत्राचं प्रमाण असते बघा विद्यार्थी मित्रांनो युरियामध्ये नत्राचं प्रमाण हे सेहेचाळीस टक्के एवढं नत्रास प्रमाणात प्रश्न क्रमांक बत्तीस बघा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना पैकी कोणी केली स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना पैकी कोणी केलेली आहे बघा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही केलेली आहे बघा पुढचा प्रश्न गाभिलगड हा किल्ला पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे गाभिलगड हा किल्ला पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे गाभिलगड बघा गाविलगड हा किल्ला अमरावती या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे बघा पुढचा प्रश्न बघा रेडियम या धातूचा शोध खालील कोणी लावला रेडियम या धातूचा शोध पुढील कोणी लावलेला आहे रेडियम बघा विद्यार्थीनं रेडियमचा शोध हा मेरी क्युरी या शास्त्रज्ञांनी रेडियम या धातूचा शोध हा लावलेला आहे पुढचा प्रश्न बघा भारताचा पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी खालील पेक्यू केव्हा आला होता भारताचा पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी पुढीलपैकी केव्हा करण्यात आला होता तर मे सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर या वर्षी भारताचा पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी तो करण्यात आला होता सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली, आली होती राष्ट्रीय महिला आयोग यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती राष्ट्रीय महिला आयोग बघा सन एकोणीसशे ब्याण्णव या वर्षी राष्ट्रीय महिला आयोग यांची स्थापना करण्यात आली होती बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे मॅनचेस्टर असे पुढील पैकी कोणत्या शहराला महाराष्ट्र राज्याचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात बघा महाराष्ट्राचं मँचेस्टर मॅनचेस्टर असे इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचं मँचेस्टर असे म्हणतात पुढचा प्रश्न बघा भंडार दर हे धरण पुढील पैकी कोणत्या बघा भंडार दर हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे भंडार धरा बघा विद्यार्थी भंडार धरा हे धरण परबरा या नदीवरचं ते धरण आहे प्रश्न क्रमांक बघा नायगाव हे अभयारण्य पुढीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे नायगाव हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे नायगाव बघा नायगाव हे अभयारण्य मोरांसाठी ते प्रसिद्ध आहे तर नायगाव हे अभयारण्य बीड जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात प्रामुख्याने दिसून येते महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात प्रामुख्याने दिसून येते तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये मारियागोंड ही आदिवासी जमात प्रामुख्याने दिसून येते पुढचा प्रश्न बघा तापी खोऱ्यामध्ये जमिनीचा उतार कोणत्या दिशेला तापी खोऱ्यामध्ये जमिनीचा उतार पुढीलपैकी कोणत्या दिशेला आहे तापी खोऱ्यामधील जमिनीचा उतार तर तो पश्चिम दिशेला तो उतार आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो बघा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो पहिला क्रमांक कोणाचा लागतो तर उत्तर प्रदेश या राज्याचा पहिला क्रमांक लागतो आणि दुसरा क्रमांक महाराष्ट्र राज्याचा लागतो प्रश्न क्रमांक बावीस बघा माळशेज घाट पुढीलपैकी कोठून कोठे जाताना लागतो माळशेज हा घाट पुढील दोन ठिकाणी लागतो घाट तर आळे ते कल्याण यांच्या दरम्यान माळसेज हा घाट प्रामुख्याने लागतो प्रश्न क्रमांक तेवीस बघा सोनाका हे पुढीलपैकी कोणत्या पिकाचं वाण आहे बघा सोनाका हे पुढीलपैकी कोणत्या पिकाचं वाण आहे सोनाका बघा विद्यार्थी सोनाका आहे द्राक्ष या पिकाचं ते वान आहे क्रमांक पुढचा बघा पुढील कोणती खाडी हे महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीचं अगदी दक्षिणेकडचं टोक होय बघा पुढीलपैकी कोणती खाडी आहे महाराष्ट्र राज्याचं अगदी दक्षिणेकडचं टोक आणि कोकण किनारपट्टीचं अगदी दक्षिणेकडचं टोक आहे तर तेरेखोल खाडी हे सर्वात दक्षिणेकडचं शोक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं ब्रीदवाक्य पुढीलपैकी कोणत्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं ब्रीदवाक्य पुढीलपैकी कोणतं आहे तर प्रवाशांच्या सेवेसाठी हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली बस पुढीलपैकी कोणत्या मार्गावर धावली महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली बस पुढीलपैकी कोणत्या मार्गावर धावली होती तर पुणे ते अहमदनगर या महामार्गावर पहिल्यांदा महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली बस पहिल्यांदा धावली होती पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आदिवासी विकास महामंडळ यांचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर यांचं मुख्यालय नाशिक या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस तेल हा रोग पुढीलपैकी कोणत्या पिकावर पडतो तेल्या हा रोग पुढीलपैकी कोणत्या एका पिकावर पडणारा तो रोग आहेत तेल्या तर तेल्या हा रोग डाळिंब या पिकावर पडणारा तो रोग आहे प्रश्न क्रमांक एकूण औंढा नागनाथ हे देवस्थान पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ हे देवस्थान पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर औंढा नागनाथ हे देवस्थान हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तीस पंढरपूर हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे पंढरपूर हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे तर पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र राज्याचा समुद्रकिनारा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा महाराष्ट्राचा समुद्रकिनारा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समुद्रकिनारा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे कारण तुमचं एक लाईक आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत सर्वांनी लाईक आहे चॅनलला सबस्क्राईब आहे तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षात चालू घडामोडीचे पिढी सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण त्यामध्ये प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत परीक्षेला पडू शकतात तुमचा फायदा नक्की या ठिकाणी होणार आहे ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्हतं चौऱ्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल कर क्रमांकवर व्हॉट्सअप किंवा कॉल करून तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर सर्व पी डी एफ दिल्या जातील